राष्ट्रवादी काँग्रेसच्या मंत्र्यांना लक्ष्य केलं जातं हे खरंच आहे, फार दुर्दैवाची गोष्ट आहे की कुणाच्या बायकोला किंवा कुणाच्या आईला चौकशीसाठी बोलावलं जातंय, हे सुसंस्कृत महाराष्ट्राचं लक्षण नाही, अशी टीका राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी केली आहे. वर्ध्यामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्ता मेळाव्यासाठी त्या आल्या असताना त्यांनी माध्यमांशी संवाद साधताना ही टीका केली आहे. सुसंस्कृत महाराष्ट्र किंवा सुसंस्कृत भारतीय संस्कृतीत एखाद्याच्या बायकोला बोलवणं, एखाद्याच्या आईला बोलवणं हे मी तरी आजपर्यंत कधीच पाहिलेलं नाही. तुम्हाला चालेल तुमच्या बायकोला आणि यांना पोलीस स्टेशनला बोलवलेलं? किती वाईट आहे, अतिशय वाईट आहे आणि दुर्दैवी आहे.